सर्चच्या विकली नॉलेज सर्कलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज जे आर्टिकल आपण बघणार आहोत ते द इकॉनॉमिस्ट या लंडनमधनं दर आठवड्याला पब्लिश होणाऱ्या साप्ताहिकमधलं आर्टिकल आहे. याचं नाव आहे द चेंजिंग नेचर ऑफ सायन्स. आता गंमत बघा, हे आर्टिकल इकॉनॉमिस्टमध्ये 4 जानेवारीला पब्लिश झालेलं आहे आणि हे आर्टिकल ज्या ओरिजिनल पेपरवर आधारित आहे तो नेचर या जगातल्या सुप्रसिद्ध अशा सायन्सला वाहिलेल्या जर्नलमधला पेपर आहे आणि तो पेपर देखील 4 जानेवारीलाच पब्लिश्ड आहे. त्यामुळे सर्वप्रथम तर मला हे सांगायला पाहिजे की इकॉनॉमिक्सची क्वालिटी तर सुपर आहेच, पण त्यांची स्पीड की ज्या दिवशी नेचरमध्ये तो पेपर पब्लिश झाला त्याच दिवशी वाचून त्याच्यावरचं रिव्ह्यू आर्टिकल इकॉनॉमिस्टमध्ये त्याच दिवशी प्रेझेंट होतं, दॅट इज द स्पीड ॲट विच दे आर इन टच विथ कटिंग एज. तर हा बेसिकली नेचरमध्ये पब्लिश झालेला हा पेपर आहे आणि या आपल्या आजच्या सेशनसाठी म्हणून मी इकॉनॉमिस्टमधलं आर्टिकल आणि नेचरमधलं हे एक आर्टिकल आणि नेचरमध्ये पब्लिश झालेली याच आर्टिकलच्या विषयीची न्यूज या तिघांचाही अभ्यास केला. त्यामुळे त्याच्यातले एकूण काय माझे ऑब्झर्वेशन्स आहेत ते मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहे. तर नेचरमधल्या ओरिजिनल आर्टिकलचं टायटल आहे पेपर्स अँड पेटंट्स आर बिकमिंग लेस डिसरप्टिव्ह ओव्हर टाईम. आणि त्याच्याविषयी झालेली ही जी न्यूज आहे जी पण नेचरमध्येच पब्लिश झालेली की डिसरप्टिव्ह सायन्स हॅज डिक्लाइंड अँड नो वन नोज व्हाय. द प्रपोर्शन ऑफ पब्लिकेशन्स दॅट सेंड अ फील्ड इन अ न्यू डायरेक्शन हॅज प्लमेटेड ओव्हर द पास्ट ऑफ हाफ सेंचुरी. तर मुद्दा काय आहे? मुद्दा आहे की आयडियाज या सुरुवातीला काही प्रमाणात असल्या तरी नंतर त्या एकमेकांशी इंटरॅक्ट करतात आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ आयडियाज वाढत जातात. जॉन स्टाईनबॅकचं हे फेमस कोट आहे. तर सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेससुद्धा अशीच होते असं लोकांना वाटतं किंवा हा या विषयातला मान्य व्ह्यू आहे. आजच्या आयडियाज या जुन्या आयडियाजवर बिल्ट असतात. जितक्या आयडियाज वाढतील तेव्हा नवीन आयडियाजला अधिक स्फूर्ती मिळेल, स्फुरण मिळेल. आणि म्हणून पेटंट्स आणि पेपर्स खूप मोठ्या प्रमाणात गेल्या काही दशकांमध्ये वाढलेले आहेत. पण आता याच्यामुळेच का की इतर कुठच्या कारणामुळे हे जे पेपर्स आणि पेटंट्स आहेत जे आता मिलियन्समध्ये पब्लिश होतात यांच्यामधलं जे इनोव्हेशन आहे किंवा इनोव्हेटिव्ह पोटेन्शियल आहे हे मात्र हळूहळू कमी होत आहे का? 2016 एक जो पेपर पब्लिश झाला होता तो स्पेसिफिकली बायोलॉजी आणि त्याच्यातही न्यूरोसायन्स यांच्या बाबतीत त्याने कॉमेंट केली होती की नंबर ऑफ हाय इम्पॅक्ट डिस्कवरीज त्या पर्टिक्युलर फील्डमधल्या या कमी कमी होत आहेत अशी त्याच्यामधली कमेंट होती. पण ती एका नॅरो फील्डविषयी, बायोलॉजी आणि त्याच्यातही न्यूरोसायन्स याच्याविषयीची फील्ड होती. म्हणून हे 3 वैज्ञानिक एकत्र आले आणि त्यांनी हे शोधण्याचा प्रयत्न केला की हा जो डिक्लाईन आहे एकतर आहे का आणि हा डिक्लाईन सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी इन जनरल होल्ड होतो का, डिक्लाईन इन द नंबर ऑफ अँड नेचर ऑफ हाय इम्पॅक्ट डिस्कवरीज. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर 1945 ते 2010 या वर्षांमध्ये पब्लिश झालेले आणि फाईल केलेले 45 मिलियन म्हणजे 4.5 कोटी पेपर्स त्यांनी ॲनालाईज केले आणि जवळजवळ 3.9 मिलियन म्हणजे 39 लाख पेटंट्स त्यांनी ॲनालाईज केले. त्यामुळे मॅसिव एक्सरसाइज त्यांनी केला हे शोधण्यासाठी की पेपर्स आणि पेटंट्सचं जे डिसरप्टिव्ह पोटेन्शियल आहे याच्यामध्ये काही डिक्लाईन आहे का आणि हा डिक्लाईन अक्रॉस मल्टिपल फील्ड्स आहे की कुठल्या तरी फक्त एखाद्या फील्डपुरता मर्यादित आहे. आता हे कसं असेस करायचं? तर म्हणून त्यांनी एक नवीन इंडेक्स फॉर्म केला, ज्या इंडेक्सला त्यांनी नाव दिलं CD इंडेक्स. हा CD इंडेक्स हे त्यांचं मेजरमेंट टूल आहे आणि CD इंडेक्स रेंजेस फ्रॉम कन्सॉलिडेटिंग टू डिसरप्टिव्ह. त्यामुळे कुठलाही पेपर किंवा पेटंट हे किती कन्सॉलिडेटिंग आहे किंवा किती डिसरप्टिव्ह आहे हे CD इंडेक्स मोजतो अँड द व्हॅल्यू रेंजेस फ्रॉम -1 to +1. सो कन्सॉलिडेटिंग म्हणजे काय? तर लो CD स्कोअर म्हणजे कन्सॉलिडेटिंग, जे असं मोजतं की एखाद्या पेपरमध्ये काही रेफरन्सेस असतील, त्या पेपरचे रेफरन्सेस म्हणजे काय तर त्याच्या आधी झालेलं काम हे तो पेपर साईट करतो आहे. तर एखादा पेपर हा कन्सॉलिडेटिंग आहे असं मानलं जातं जेव्हा लेटर वर्क विच साइट्स धिस पेपर ऑल्सो साइट्स द रेफरन्सेस दॅट धिस पेपर साइटेड. म्हणजे जर एखाद्या फील्डमध्ये ऑलरेडी काहीतरी घडतं आहे आणि त्याच्यापुढे मी काहीतरी इन्क्रिमेंटल काम केलं तर माझं ते इन्क्रिमेंटल काम जेव्हा साईट होईल तेव्हा ज्या गोष्टीवर आधारित मी ते इन्क्रिमेंटल काम केलं आहे ते देखील मोस्टली साईट होईल आणि म्हणून माझं काम किंवा माझा पेपर हा कन्सॉलिडेटिंग आहे असं मानलं जाईल. त्यामुळे जो पुढचं सबसिक्वेंट वर्क विच साइट्स माय पेपर डज इट ऑल्सो साइट द पेपर्स विच आय हॅव साइटेड, तसं असेल
तर माझा पेपर हा जास्त कन्सॉलिडेटिंग आहे असं मानल्या जातं. याचा देखील काही उपयोग आहे. याचा उपयोग काय? तर सायन्सची किंवा टेक्नॉलॉजीची जी एक्झिस्टिंग ट्रॅजेक्टरी आहे ती एक्झिस्टिंग ट्रॅजेक्टरी पुढे घेऊन जाण्यासाठी, त्याच्यामध्ये इन्क्रिमेंटली पुढे जाण्यासाठी या प्रकारच्या कन्सॉलिडेटिंग पेपरचा उपयोग होतो. आता याला कॉन्ट्रास्ट म्हणून अ पेपर इज डिसरप्टिव्ह हे कधी मानायचं? दॅट विल बी अ हाय सी डी स्कोअर. अ पेपर इज डिसरप्टिव्ह इफ इट इज सायटेड बाय लेटर वर्क इन द ॲबसेन्स ऑफ सायटेशन्स ऑफ इट्स प्रेडिसेसर्स. कारण त्या पेपरने जग इतकं बदलून टाकलं की आता त्याच्या आधी काय होतं याच्यात कोणाला रसच नाही आहे, त्या पेपरपासूनच पुढचं चालू होतं. त्याच्यामुळे सबसिक्वेंट वर्क जर फक्त माझा पेपर साईट करतात पण आधीचं काही साईट करत नाही किंवा मी जे काही साईट केलं ते करत नाही, याचा अर्थ या पेपरने इतकं डिसरप्शन केलं आहे की जणू काही तिथूनच आता पुढची वाट चोखाळायची आहे. आणि म्हणून हाय सी डी पेपर्स डिसरप्ट द स्टेटस को. ते एखाद्या फील्डची ट्रॅजेक्टरीज आयदर फंडामेंटली अल्टर करतात किंवा ते एखादे नवीन फील्डच सुरू करतात. आणि अशा प्रकारच्या पेपरचं क्लासिक एक्झाम्पल म्हणजे 1953 जो वॉटसन आणि क्रिकचा पब्लिश्ड पेपर होता नेचरमधला ऑन द डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA. इट्स अ फेनॉमिनल डिस्कवरी, इव्हेंच्युअली वन द नोबेल प्राईज. अँड तुम्हाला ओरिजिनल पेपर इथे दिसतोय, फक्त एका पेजचा पेपर आहे. भारंभार लिहिण्याच्या आजच्या दुनियेमध्ये हा पेपर म्हणजे एक रिमार्केबल एक्सेप्शन आहे. आणि जसं तुम्हाला दिसेल की त्याच्यात मुळातच रेफरन्सेस फार कमी आहेत. आणि आता वॉटसन क्रिकला साईट करताना त्यांनी कोणाला साईट केलं कोणी बघतच नाही, जे काही आहे ते डबल एलिक्सपासून पुढे सुरू होतं. सो दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ अ डिसरप्टिव्ह पेपर. त्यामुळे कन्सॉलिडेटिंग की डिसरप्टिव्ह हा मुद्दा आहे. दोन्ही प्रकारची कामं जसं आपण म्हणालो की आवश्यक आहेत, पण त्या रिसर्चर्सनं असं जाणवलं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आता हळूहळू असं होतं आहे की कन्सॉलिडेटिंग प्रकारचे पेपर्स खूप जास्त यायला लागले आहेत आणि तुलनेने डिसरप्टिव्ह प्रकाराचं जे प्रपोर्शन आहे ते अतिशय कमी झालं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे दाखवलं आहे द ॲव्हरेज सी डी स्कोअर फॉर पेपर्स हॅज फॉलन बाय बिटवीन 92% to 100% अँड फॉर पेटंट्स इट हॅज फॉलन बाय 79% to 90% 92%. इतक्या मोठ्या प्रमाणात दे आर नो मोर अँड मोर कन्सॉलिडेटिंग रादर दॅन बिईंग डिसरप्टिव्ह. आणि रिसर्चर्सने हे बघितलं की हा जो चेंज आहे ॲव्हरेज सी डी स्कोअरमधला, हा चेंजिंग नेचर ऑफ पब्लिकेशन किंवा सायटेशन किंवा ऑथरशिप प्रॅक्टिसेस जे आहेत त्याच्यामुळे घडलं आहे का? तर तसं होऊ नये म्हणून रिसर्चर्स कंट्रोल फॉर दीज व्हेरिएबल्स सो दॅट द ट्रेंड दॅट वी आर सीईंग इज मोर ट्रू. मग जर असं असेल तर सायन्स लेस डिसरप्टिव्ह का होत आहे हा प्रश्न पैदा होतो. आणि हे तो नेचरमधला ओरिजिनल त्यांचा ग्राफ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की 1950s to 2010 हा पूर्ण ग्राफ आहे. सोशल सायन्सेस, टेक्नॉलॉजी, फिजिकल सायन्सेस, बायोलॉजी या वेगवेगळ्या क्षेत्रातले हे पेपर्स आहेत. त्या प्रत्येक पेपरचा तुम्हाला दिसेल की एक्स ॲक्सिसला टाईम आहे म्हणजे इयर आहे, वाय ॲक्सिसला ॲव्हरेज सी डी स्कोअर आहे. ॲव्हरेज सी डी म्हणजे काय? तर सी डी इंडेक्स 5 years आफ्टर द पब्लिकेशन ऑफ द पेपर. कारण थोडा वेळ द्यायला पाहिजे त्याचा इम्पॅक्ट होतो की नाही हे दिसण्यासाठी. अगदीच आज पब्लिश झालं आणि उद्या काय झालं हे मोजून उपयोग नाही. आणि 1 is मॅक्सिमम डिसरप्शन, विच विल मीन की ऑल सबसिक्वेंट वर्क डज नॉट साईट प्रेडिसेसर्स वर्क. सो तुम्हाला असं दिसेल की 0.5, 0.4, 0.3 जे काही त्याचे सी डी स्कोअर्स आहेत युनिफॉर्मली अक्रॉस व्हेरियस फील्ड्स द सी डी स्कोअर्स आर डिक्रीजिंग and there is a tendency to be more and more consolidating instead of being disruptive. tanni he dekhil kele interestingly ki vegvege je research manuscripts astat tyachyamade kay prakarche verbs kriya pad vaparli jatat yacha dekhil analysis yanni kele ani tyancha lakshat ala ki 1950s madhe ja prakarche kriya pad jasti vaparli jayachi ti creation kiwa discovery invoke karnari kiwa tasa mean karnari hoti. produce, determine ya prakarche verbs hote. आता मात्र त्यांना असं दिसतं की हळूहळू इम्प्रूव्ह, एनहॅन्स अशा प्रकारचे, अगेन मोर कन्सॉलिडेटिंग अशा प्रकारची क्रियापद आहे. तर फार सुंदर पद्धत जी त्यांनी वापरली हे देखील बघायला. मग असं का झालं आहे? तर एक हायपोथेसिस असा होता की ज्याला लो हँगिंग फ्रूट थिअरी म्हणतात, की आता झालं रे बाबा, किती शोधणार ना. ट्री ऑफ नॉलेज जे आहे एखाद्या फील्डमधलं त्याचे जे काही खाली लागलेले फळं होते ते सगळे जर तुमचे काढून झाले तर आता वेळच लागणार की, अशी एक थिअरी आहे. पण ही जर थिअरी खरंच ट्रू असेल तर याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ हा होईल की सायन्सच्या वेगवेगळ्या फील्ड्स ज्या मॅच्युरिटीच्या वेगवेगळ्या स्टेजेसला आहेत
त्याच्यातल्या काहींमध्ये ज्या खूप एज ओल्ड फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये मॅच्युरेशन अचीव झालं आहे, ऑल लो हँगिंग फ्रूट्स डन, त्यामुळे त्याच्यामध्ये कन्सॉलिडेटिंग जास्ती असायला पाहिजे. पण ज्या तुलनेने थोड्या न्यूअर फील्ड्स असतील त्याच्यामध्ये तसं नको घडायला. सो हा जो सी डी स्कोअरचा डिक्रीज आहे याचा रेट वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळा असायला पाहिजे जर ही लो हँगिंग फ्रूट थिअरी खरी असेल तर. पण त्यांच्या लक्षात आलं की असं नाही आहे. द डिक्लाईन दॅट रिसर्चर्स फाउंड वॉज कम्पॅरेबल इन ऑल बिग फील्ड्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे लो हँगिंग फ्रूट तर कदाचित ॲक्सेप्टेबल थिअरी नाही आहे. मग अनादर आयडिया काय? तर त्यांचं म्हणणं आहे की असं झालं का की खूप पेपर पब्लिश व्हायला लागले आहेत, त्याच्यामुळे नंबर वाढलेला आहे आणि ॲव्हरेज क्वालिटी रिड्यूस झाली आहे, आणि म्हणून ॲव्हरेज क्वालिटी रिड्यूस झाली आणि म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतं आहे की बाबा त्याचा कन्सॉलिडेटिंग नेचर कमी झाला आहे. तर आता हे क्वालिटीचा मुद्दा इन्व्हेस्टिगेट करायला यांनी काय केलं की यांनी त्या 45 लाख पेपरच्या सगळ्या महासमुद्रातून दुसरं एक सब ॲनालिसिस असं केलं ज्याच्यात त्यांनी फोकस केलं दोन स्पेसिफिक कॅटेगरीजवर की जे मोस्ट प्रीमियर पब्लिकेशन्स आहेत सायन्स, नेचर, PNAS म्हणजे प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, ते प्रीमियर पब्लिकेशन्समध्ये पब्लिश होणारे पेपर्स, आणि दुसरं म्हणजे चक्क नोबेल प्राईज विनिंग डिस्कवरीज. त्यामुळे या दोन त्यांनी असं मानलं की इफ देअर वेअर अ पॉकेट ऑफ सायन्स वेअर द क्वालिटी माईट हॅव डिक्लाईन लेस ऑर हॅजन डिक्लाईन ॲट ऑल, इट वुड बी दीज प्लेसेस. कारण हे सगळ्यात प्रीमियर आहेत, प्रीमियर पब्लिकेशन्स आणि प्रीमियर नोबेल प्राईज विनिंग डिस्कवरीज. पण त्यांना असं दिसलं की इव्हन याच्यात हा डाऊनवर्ड ट्रेंड परसिस्ट करतो. म्हणून तुम्हाला इथे या ग्राफमध्ये दिसेल की जो लार्जर ग्राफ आहे तो नोबेल प्राईज विनिंग डिस्कवरीजचा ग्राफ आहे, आणि त्याच्यात देखील तुम्हाला ते दिसतं की ते जे सी डी स्कोअर्स आहेत, नोबेल प्राईज विनिंग जरी डिस्कवरी असली तरी ओव्हरऑल सी डी स्कोअर त्या डिस्कवरीचा हा मात्र ऑन अन ॲव्हरेज कमी होताना दिसतो. आणि या मोठ्या ग्राफमध्ये तुम्ही बघाल तर इथे एक छोटा ग्राफ पण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने तीन सगळ्यात प्रीमियर रिसर्च पब्लिकेशन, जसं मी सांगितलं, सायन्स, नेचर आणि PNAS हे घेतले आणि त्याच्यामधला स्पेसिफिक ग्राफ बघितला, इव्हन त्याच्यातही डिक्रीज आहे. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ म्हणजे पब्लिकेशन घसरलं आहे म्हणून ॲव्हरेज सी डी स्कोअर घसरलं आहे हे पण आपल्याला 100% ॲक्सेप्ट नाही करता येणार. मग काय असू शकतं अजून? तर एक एक्सप्लेनेशन जे त्यांनी मांडलेलं आहे की हे त्यांच्यामध्ये लाईकली एक्सप्लेनेशन असू शकतं, हे त्यांचं म्हणणं असं आहे की मोर अँड मोर नाउअडेज सायन्स अँड इन्व्हेंटर्स आर प्रोड्युसिंग वर्क विच इज बेस्ड ऑन नॅरोअर फाउंडेशन्स. आणि त्यांना असे लक्षात आलं की जुनं वर्क साईट करणं, स्वतःतच वर्क साईट करणं, लेस डायव्हर्स वर्क साईट करणं, दीज आर ऑल कोरिलेट्स विथ लेस डिसरप्शन. सो दे आर सेईंग की ॲज द अमाऊंट ऑफ पब्लिश सायन्स ग्रोज द एफर्ट रिक्वायर्ड टू मास्टर अ पूल ऑफ नॉलेज दॅट इज बोथ डीपनिंग अँड नॅरोईंग ॲज द इयर्स प्रोग्रेस, हे इतकं होऊन जातं की तो रिसर्चर फक्त त्याच फील्डमध्ये थोडं करत पुढे जात राहतो, पण त्याचं जे वायडर फाउंडेशन आहे ते वायडर फाउंडेशन मात्र नॅरो होत चाललं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या फील्ड्समधनं क्रिएटिव्ह कनेक्शन्स करणं ही एबिलिटी कदाचित सायंटिस्टची कमी होत चालली आहे. आणि ही एबिलिटी कमी होत चालल्यामुळे ट्रू डिसरप्शन जर घडायचं असेल तर जिथे मल्टिपल फील्ड्स क्रॉस इंटरॅक्ट तिथे बऱ्याचदा डिसरप्शनची शक्यता जास्ती असते. पण ते न होत असल्यामुळे आणि फक्त नॅरोअर फाउंडेशन्स वाढत असल्यामुळे त्यांचं एक म्हणणं की दॅट इज वन लाईकली थिंग की ज्याच्यामुळे आपल्याला या प्रकारचा ट्रेंड दिसतो आहे. पण त्यांचं हे म्हणणं आहे की देर इज रूम फॉर ऑप्टिमिझम, आणि म्हणून ॲव्हरेज डिसरप्टिवनेस जी आहे डिस्कवरीजची, तो जो ॲव्हरेज सी डी स्कोअर आहे, ते ॲव्हरेज डिसरप्टिवनेस जरी डिक्रीज होत असली तरी जर आपण फक्त ॲब्सोल्यूट नंबर बघितला, द ॲब्सोल्यूट नंबर ऑफ हायली डिसरप्टिव्ह वन्स, तो ॲब्सोल्यूट नंबर मात्र कॉमन आहे, तो कॉन्स्टंट राहिलेला आहे. आता हे अर्थात घडलेलं आहे, जसं मी मगाशी म्हणालो की नाऊ पेपर्स आर बिंग पब्लिश्ड इन मिलियन्स, सो ॲव्हरेज इज डिक्रीजिंग, बट द ॲब्सोल्यूट नंबर इज स्टील द सेम. त्याच्यामुळे ह्युमॅनिटी डज नॉट अपियर टू बी रिचिंग द एंड ऑफ सायन्स, असं त्यांनी एक शेवटचा मेसेज दिला आहे. त्यामुळे रूम फॉर ऑप्टिमिझम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा जो नेचरमधला मुख्य पब्लिश पेपर आहे त्याचं हे आपण म्हणूया की जिस्ट होतं. आता हे वाचताना आणि याला सोबत जोडून मी जो काही अजून अभ्यास केला त्याच्यावर आधारित माझे काही रिफ्लेक्शन्स आणि क्वेश्चन्स होते तेही मला शेअर करायचे. पहिली गोष्ट म्हणजे मला हा एकूणच पूर्ण उपद्व्याप जो त्यांनी केला हा एक अतिशय इंटरेस्टिंग डेटा ड्रिव्हन वे वाटतो टू इन्व्हेस्टिगेट हाऊ सायन्स चेंजेस. आता युजली असा प्रश्नच लोक विचारत नाहीत, आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याला इतक्या रिगरसली डेटा ड्रिव्हन वेमध्ये ॲनालाइज करता येईल, तर ते मला असं वाटतं की खूप त्याचं सुंदर उदाहरण आहे. मात्र आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कन्सॉलिडेटिंग किंवा इन्क्रिमेंटल
आणि डिसरप्टिव्ह या दोन्ही प्रकारच्या रिसर्चची गरज आहे. डिसरप्टिव्हची काय आहे तर सांगायला नको, पण कन्सॉलिडेटिंगची गरज का आहे तर जसे इथे जसं जॉन वॉल्श सांगतात की वी आर ऑल्सो कन्सर्न विथ व्हॅलिडिटी ऑफ फाइंडिंग्स. त्यामुळे कोणीतरी एकदा एक रिसर्च केला म्हणजे झालं रे बाबा असं नको नाही मानता येणार. त्याच फाइंडिंग्सना वेगवेगळ्या सेटिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रेप्लिकेशन आणि रिप्रोडक्शन करणं हे देखील आवश्यक आहे, सो दॅट वी आर व्हेरी शुअर अबाउट द क्वालिटी ऑफ फाइंडिंग्स अँड देअर व्हॅलिडिटी. आणि म्हणून काही प्रमाणात कन्सॉलिडेटिंग रिसर्च आवश्यक आहे, पण तेच टू मच होणं हे देखील अर्थातच फारसं योग्य नाही. दुसरा जो प्रश्न मला पडला तो असा की हे ज्या पद्धतीने त्यांनी डिसरप्टिवनेस किंवा कन्सॉलिडेटिंग नेचर ऑफ सायन्स मोजलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी हा सी डी इंडेक्स नावाचं नॉव्हेल टूल विकसित केलं, हे हेविली डिपेंडंट आहे, म्हणजे टोटलीच डिपेंडंट आहे ऑन सायटेशन ॲज द मेजर ऑफ पेपर्स इम्पॉर्टन्स. आता हे नक्कीच आहे की नंबर ऑफ सायटेशन्स किती याला त्यांनी महत्त्व नाही दिलं आहे. त्यांनी सायटेशन्सला या पद्धतीने अनालाइज केलं आहे की फ्युचर वर्क तुमचे सायटेड वर्क किती रेफर करतं आणि किती नाही. त्यामुळे द वे दे हॅव लुक्ड ॲट सायटेशन्स इज नॉट मिअर नंबर्स, बट स्टील द फंडामेंटल युनिट कंटिन्यूअस टू बी सायटेशन्स. आणि जर तसं असेल तर इन जनरल सायटेशन हा प्रकार याच्याकडे कसं बघायचं, हे किती इंटरेस्टिंग किंवा ट्रू रिप्रेझेंटेशन आहे एखाद्या पेपरच्या फंडामेंटल इम्पॉर्टन्सचं. म्हणून मला असं वाटलं की हे बघणं थोडं बरं राहील. म्हणून नेचरमध्येच मला एक दुसरा पेपर मिळाला ज्याच्यात त्यांनी मोस्ट सायटेड रिसर्च ऑफ ऑल टाईम याच्यामधले टॉप 100 पेपर्स कुठले याचं एक ॲनालिसिस केलेलं आहे. तर तो पेपर मी बघितला. जसं मी म्हणालो की त्याच्यामध्ये नंबर ऑफ सायटेशन्स इज द बेसिस, त्यामुळे दॅट इज स्लाइटली डिफरंट बट नॉनदलेस इट डिपेंड्स ऑन सायटेशन. तर त्याच्यातनं आपल्याला काही इंटरेस्टिंग इन्साइट्स मिळतात विच गिव्ज अ मोर होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह लुकिंग ॲट सायटेशन. फॉर एक्झाम्पल इकडे तुम्हाला दिसतील अनेक फंडामेंटल डिस्कवरीज ज्यांचा मी उल्लेख केला, ऑल नोबेल प्राईज विनिंग, पण यांच्यापैकी एकही पेपर हा या 100 मोस्ट हायली सायटेड पेपर्समध्ये दिसत नाही. मग डबल हेलिक्स असू द्या की हाय सुपर कंडक्टर असू द्या की युनिव्हर्स इज एक्सपांडिंग असू द्या, दीज आर लाईक लेजंडरी डिस्कवरीज, पण दे फीचर नोवेअर इन दॅट 100 मोस्ट सायटेड पेपर्समध्ये. हे कोणी केलं होतं तर थॉम्सन रॉयटर्स ही जी एजन्सी आहे जे सायन्स सायटेशन इंडेक्स ओन करतं, म्हणजे दॅट इज हाऊ द सायटेशन इज कॅल्क्युलेटेड. त्या थॉम्सन रॉयटर्सनेच 2014 एक एक्सरसाइज केला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ 58 मिलियन म्हणजे 5.8 कोटी आयटम्स 1900 पब्लिश झालेले त्यांचा त्यांनी उपयोग केला होता ह्या एक्सरसाइज करण्यासाठी. तर त्याच्यात इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला जर सायटेशन्सच्या नंबरनुसार टॉप 100 पेपर्समध्ये हिस्ट्रीतल्या रँक करायचं असेल तर 12,199 सायटेशन्स लागतात किमान टू रँक देअर. आणि मेनी ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट फेमस पेपर्स डू नॉट मेक द कट. आणि यू ॲक्च्युली सी दॅट व्हास्ट मेजॉरिटी ऑफ पेपर्स हू आर देअर इन सपोजली द टॉप 100 मोस्ट पेपर्समध्ये दे आर व्हॉट काइंड ऑफ पेपर्स, तर दे आर एक्सपेरिमेंटल मेथड्स ऑर सॉफ्टवेअर्स विच हॅव बिकम इसेन्शियल इन दॅट पर्टिक्युलर फील्ड. सो एनीबडी हू डज न्यू रिसर्च काइंड ऑफ साइड्स दॅट की बघा हां आम्ही हे वापरलं, बघा हां आम्ही हे वापरलं, त्यामुळे दोज काइंड ऑफ पेपर्स बिकम डिस्प्रपोर्शनेटली हाय इन द नंबर ऑफ सायटेशन्स. तर हे जे 58 मिलियन पब्लिश्ड पेपर्स आहेत याच्यामधला हायेस्ट मोस्ट सायटेड पेपर इन द हिस्ट्री ऑफ ह्युमॅनिटी कोण आहे रे बाबा, याला चक्क 3,05,000 इतके सायटेशन्स आहेत. आणि हा 1951 कुठला तरी पेपर आहे विच डिस्क्राइब्स एन ॲसे टू डिटरमाइन द अमाऊंट ऑफ प्रोटीन इन अ सोल्युशन. इव्हन त्या पेपरचा ऑथर देखील स्वतः म्हणाला आहे की मलाही असं वाटतं की हा काही इतका भारी पेपर नाही आहे माझा म्हणून, पण नंदलेस इट हॅज बिकम द मोस्ट सायटेड पेपर इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड. ओनली 3 पेपर्स आर देअर विच हॅव रिसिव्ड मोर दॅन 1 लाख सायटेशन्स, ऑल द टॉप 100 हॅव मोर दॅन 12,000 सायटेशन्स. आणि मग तुम्हाला दिसतं की 10,000+ सायटेशन्स असलेले फक्त 148 पेपर आहेत ह्युमॅनिटीच्या हिस्ट्रीत, 1,000 ते 9,999 सायटेशन्स असलेले जवळजवळ 14,000 पेपर्स आहेत, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग 0 सायटेशन्स असलेले किती आहेत बघा, जवळजवळ 25 कोटी पेपर्स आहेत. त्यामुळे 1900 या काळापासून आत्तापर्यंत पब्लिश जे पेपर्स आहेत एकूण त्याच्यातल्या 43% पब्लिश पेपर्सना एकही सायटेशन मिळाला नाही आहे. त्याच्यामुळे यंग रिसर्चर्स डू नॉट वरी सो मच अबाउट युअर फर्स्ट रिसर्च, मेजॉरिटी सीम्स टू बी नॉट फेचिंग इवन अ सिंगल सायटेशन्स. त्यामुळे भारंभार काम करण्याच्याऐवजी चांगल्या क्वालिटीवर कसं फोकस करावं हे आपण बघायला पाहिजे. हे जस्ट एक गंमत तुम्हाला वाटेल म्हणून त्या टॉप 100 पेपर्समधले काही मी मांडलेले आहेत. वरती जो नंबर आहे 4 किंवा 11 हा त्यांचा त्या टॉप 100 मधला रँक आहे, त्याच्या खाली जे आहे
ते त्यांना मिळालेले सायटेशन्स आहेत आणि खाली काही उदाहरणं आहेत. तर उदाहरणार्थ आहेत इन्व्हेंटरी फॉर मेजरिंग डिप्रेशन. आता अगेन बिकॉज इट्स अन इन्व्हेंटरी, इट्स अ मेथड, त्यामुळे इट मस्ट बी सायटेड अगेन अँड अगेन अँड अगेन बाय ऑल सबसिक्वेंट रिसर्च. सो दोज काइंड ऑफ थिंग्स बिकम व्हेरी हायली सायटेड, बट नाऊ वी नो टू टेक सायटेशन्स विथ अ स्लाईट पिंच ऑफ सॉल्ट. रिसर्चर्सचं म्हणणं आहे की जसं मी आत्ता म्हणालो की हे असं का घडत असावा हा स्क्यू, तर त्यांचं म्हणणं आहे की जसं आपण आता बोललो की काही स्टँडर्ड रेफरन्स बनून जातात, ते प्रत्येक व्यक्ती वापरतो सो दॅट बाकीच्या सायंटिस्टना हे क्लॅरिटी राहील की भाऊ तू काय करतो आहे. त्याच्यामुळे या काही गोष्टींना वारंवार वापरल्या जातं. आणि दुसरी पण फ्लिप साईड त्यांनी सांगितली आहे की जे ट्रूली फाउंडेशनल डिस्कवरीज असतात, जसं आता स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, हे इतकं फाउंडेशनल आहे की याच्याविषयी जर कोणी बोलणार असेल तर तो काय आईन्स्टाईनचा ओरिजिनल पेपर साईट नाही करत बसत. या ट्रूली फाउंडेशनल डिस्कवरीज या टेक्स्टबुकमध्ये येऊन जातात आणि त्याचा उल्लेख हा तर एक कॉमन शब्द जो सगळ्यांनाच माहिती आहे असं ॲझ्युम करून ते वापरल्या जातं, त्यामुळे त्यांना कोणी सायटेशन देखील देण्याच्या भानगडीत पडत नाही, इतकं ते कॉमन प्लेस नॉलेज होऊन गेलं आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हे कदाचित एक्सप्लेन करेल हा सायटेशन स्क्यू विथ द इम्पॉर्टन्स ऑफ द पेपर. फायनली मला काही पडलेले प्रश्न अजून असे देखील होते की जर ओव्हरऑल सायन्सचं आपल्याला ट्रॅजेक्टरी अशी होताना दिसते की मोर अँड मोर इन्क्रिमेंटल, लेस अँड लेस डिस्रप्टिव्ह, तर सर्च प्रामुख्याने जे हेल्थ फील्डमध्ये आणि पब्लिक फील्डमध्ये काम करतं, तर हा अभ्यास करायला पाहिजे की खरंच रिसेंट इयर्समधले असे काय ब्रेकथ्रू झालेले आहेत, खरंच किती आहेत, नेमके काय आहेत, ते जे काही ब्रेकथ्रूज असतील त्यांच्यातले कुठले असे आहेत की जे आपण गडचिरोलीमध्ये पुट्टू यूज करू शकतो. आणि तिसरा मुद्दा की आजूबाजूला सगळीकडेच या प्रकारच्या इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंटचा सध्या जास्ती बोलबाला असेल, तर आपण आरोग्य स्वराज ही सर्चची जी विजन आहे त्याच्याकडे मार्गक्रमण करण्यासाठी कसं इमॅजिन करावं, डेव्हलप करावं आणि डिप्लॉय करावे इंटरव्हेन्शन्स ज्यांच्यातले काही कन्सॉलिडेटिंग असतील, काही होपफुली डिस्रप्टिव्ह असतील. आणि नुकतंच विवेक सावंत निर्माणच्या शिबिरात बोललेत तेव्हा त्यांनी त्यावेळेला जी मांडणी केली त्याचा देखील आधार मला घ्यावासा वाटतो. याच्या आधी मी हेल्थच्या विषयी बोललो, पण इन जनरल आज जर आपण सोशल सेक्टरच्या वेगवेगळ्या उपक्रमांकडे, एनजीओच्या कामाकडे बघितलं तर रिलीफ आणि रिफॉर्म या प्रकारची कामं वाढलेली दिसतात, जी कदाचित थोडी पॅरलल होतील या वोकॅब्युलरीमधल्या कन्सॉलिडेटिंग प्रकारच्या कामाला. तर हाऊ डू वी सी टू इट दॅट वी ॲज अ हेल्थ केअर एनजीओ ॲज वेल ॲज द लार्जर सोशल सेक्टर मूव्ज मोर अँड मोर ऑर ॲटलीस्ट ट्राईज टू डू ट्रान्सफॉर्मेशनल वर्क अँड नॉट जस्ट रिलीफ अँड रिफॉर्म. तर हा मला असं वाटतं आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा राहील. हे एंड करताना तुम्हाला बघायला गंमत येईल म्हणून हाऊ वर द गोल्डन डेज, तर हा 1927 सॉल्वे कॉन्फरन्सचा फोटो आहे. ही सॉल्वे कॉन्फरन्स आयोजित केली जायची की त्यावेळचे टॉप फिजिसिस्ट येऊन एकमेकांशी भेटू शकतील, बोलू शकतील. या फोटोग्राफमध्ये जे 29 लोक आहेत त्याच्यातले 17 जणं हे नोबेल प्राईज विनर तरी होते किंवा पुढे झालेत. आणि तुम्हाला याच्यामध्ये आईन्स्टाईनपासून, हायझनबर्गपासून, मेरी क्युरीपासून, मॅक्स प्लँकपर्यंत वेगवेगळे लोक दिसतात. आणि याला बऱ्याचदा असं म्हणतात की द मोस्ट इंटेलिजंट फोटोग्राफ एव्हर टेकन. तो एक जमाना ऐसे भी था की जब लोक काम डिस्कस करणे के लिए बैठते थे तो इस तरीके के लोग इकट्ठा हुआ करते थे. आता असं इतक्या सहजासहजी असे लोक एकत्र भेटतील असं होत नाही. बऱ्याच क्षेत्रातले दिग्गज गेलेले आहेत, नवीन दिग्गज पैदा होतील अशी आपण आशा करूया. पण या सगळ्या प्रवाहामध्ये आपल्या कामामध्ये योग्य कन्सॉलिडेटिंग आणि इन्क्रिमेंटल काम कुठलं आणि ट्रूली डिस्रप्टिव्ह किंवा ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम कुठलं याच्याकडे आपण लक्ष द्यावं, त्याच्याकडे आपण प्रयत्नपूर्वक त्यासाठी एफर्ट्स घ्यावेत, हा मला असं वाटतं या पूर्ण उपद्व्यापाचा आपल्या कामासाठीचा मेसेज आहे. थँक्यू व्हेरी मच.